नागपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर सर आपल्यासोबत आहे. सर, यावेळेस टेक्नॉलॉजीचा वापर म्हणून यावर्षी क्यू आर कोड बेस ऑर्डर दिलेली आहे जवळपास 40,000 कर्मचाऱ्यांना. काय प्रयोग आहे? नाही, ह्या इलेक्शनमध्ये कमिशनचं आदेश आहेत की टेक्नॉलॉजीचा यूज आपण करा, जेणेकरून एरर फ्री होईल. आणि आम्ही आमच्या सी ओ सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पेशली आमची एन एस सीची जी टीम इथची आहे आणि आमचं आर डी सीचे सेक्शन जे आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन हे पायलट बेसिस म्हणून क्यू आर कोड बेस्ड अटेंडन्स आणि अलॉटमेंटचं आपण हे पायलट बेस आपण घेत आहोत. याच्यामध्ये बेसिकली जेव्हा जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी जे ड्युटी आपण इलेक्शनसाठी लावतो, जवळपास दोन्ही मतदारसंघ मिळून जवळपास 40,000 ते 45,000 लोकांची ड्युटी आपण याच्यामध्ये लावणार आहोत, त्यांची जेव्हा ड्युटी लागतात तेव्हा आधी आम्ही मॅन्युअली त्यांच्या याद्या अटेंडन्स वगैरे घेत होतो. ते अवॉइड करायला, टाईम प्रशासनाचा टाईम वाचवायला आणि ॲक्युरेट आणि एरर फ्री याद्या बनण्यासाठी आपण ह्यावेळेस क्यू आर कोड बेसचा वापर केला. याच्यामध्ये आम्ही अजून एक ॲड केलेला आहे की जो त्यांना ऑप्शन देतात पोलिंग कर्मचारी की आम्हाला ई डी सी करायचं म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट और पोस्टल बॅलेट, याचं पण आम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन दिला आहे. म्हणजे तो त्याच्यावर आमचे कर्मचारी त्यांनी ऑप्शन दिल्यावर आमचे अटेंडन्स घेणारे लोक ज्याच्यावर स्कॅन करेल ऑटोमॅटिक त्यांच्या दोन याद्या वेगळ्या बनेल, एक ई डी सीची यादी वेगळी बनेल आणि एक पोस्टल बॅलेटची यादी वेगळी बनेल. आणि ज्यांनी ई डी सीवर मार्क केलं त्यांना आम्ही ई डी सी देऊ आणि ज्यांनी पोस्टल बॅलेटवर मार्क केलं त्यांना पोस्टल बॅलेट आम्ही उपलब्ध करून देऊ. जेणेकरून बेसिक आमचा एम हाच होता की मिनिमम इंटरव्हेन्शन आणि मिनिमम एरर आणि कमीत कमी आमच्या लोकांचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन झालं पाहिजे. एका क्लिकवर निवडणूक कर्मचाऱ्यांची माहिती मिळणार सोपं झालं. हो, सगळे अटेंडन्स, ॲबसेंटी, प्रेझेंटी, ई डी सी सर्टिफिकेटची यादी, पोस्टल बॅलेटची यादी सगळी आम्हाला एका क्लिकवर आता उपलब्ध होणार. पोस्टल मतदान करतानाही त्याची सुविधा होणार आहे. जनरली असं होतं की इतके सगळे कर्मचारी हाताळताना वेळखाऊ प्रक्रिया आहे, किचकट आहे, या क्यू आर कोड बेस ऑर्डरमुळे सोपं झालं. नाही, मेजॉरिटी आपल्याला आम्ही ई डी सीज घेणार लोक, कारण ते त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांची ड्युटी लागणार, ज्यांची लागणार ते ई डी सी घेणार. आणि जर आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या बाहेर ड्युटी दिलं तर आपण पोस्टल बॅलेट देतो. कमिशननी ह्यावेळेस एक नवीन फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे की जेव्हा पोस्टल बॅलेट फक्त फॅसिलिटेशन सेंटरवरच आपल्याला टाकता येईल, ते पोस्टांनी पाठवू शकणार नाही. त्यामुळे आम्ही 12 जे एल एस सी आहे जेव्हा ते ट्रेनिंग घेणार, सेकंड ट्रेनिंग, तेव्हा त्यांचं आम्ही तिथेच भरून घेऊ आणि मग ते सील करून आमच्या इथं आरोकडे ते येईल. त्यामुळे बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन ही प्रोसेस झालेली आहे आणि असं होणार नाही की आमचं मतदान पोहोचलंच नाही, लेट झालं किंवा आमच्यापर्यंत आरोपर्यंत येऊ शकलं नाही, असं होणार नाही. कारण आम्ही ट्रेनिंगच्या दिवशीच त्यांचं सगळं पोस्टल बॅलेट आम्ही भरून घेऊ. शेवटचा प्रश्न, क्यू आर कोड बेस ऑर्डर पहिला प्रयोग आहे आपला? ह्या वर्षी तर आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे. आता हाऊ इट कम्स आउट वी नीड टू सी. थँक्यू. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजान नुमाट, TV9 मराठ, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.